हॅलो, आज जे आपण रुब्रिक पाहणार आहोत ते आहे सिंथेसिस रेपर्टरी मधलं माइंड एफिशियंट ऑर्गनाइज्ड क्लटर बॉदर्ड पार्ट आणि याच्यात सिंगल मेडिसिन आहे लॅक इक्विनम. लॅक इक्विनम हे घोड्याच्या मिल्क पासून बनवलं गेलेलं औषध आहे. आता आपण बघूया या रुब्रिकचा नेमका अर्थ काय होतो. तर प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. तर पहिला शब्द आहे एफिशियंट. एफिशियंटचा अर्थ आहे कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग डिझायर्ड रिझल्ट्स विथ लिटिल ऑर नो वेस्ट. कर्तृत्ववान, बेसिकली निपुण व्यक्ती ज्या त्यांना दिलेलं कुठलंही काम अत्यंत निपुणपणे व्यवस्थित पार पाडतात, म्हणजे अगदी काय म्हणतात ना, क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करून बेस्ट आणि डिझायर्ड रिझल्ट मिळवून देणारं काम हे एफिशियंटली केलेलं काम असं आपण म्हणतो. पुढचा शब्द आहे ऑर्गनाइज्ड. ऑर्गनाइज्ड म्हणजे अत्यंत पद्धतशीरपणे काम करणं, कुठलाही गोंधळ नाही, गडबड नाही, काहीही मेस नाही, व्यवस्थित आयोजित प्रकारे केलेलं काम, सिस्टमॅटिक वेमध्ये केलेलं काम त्याला आपण म्हणतो ऑर्गनाइज्ड. अरेंज्ड और स्ट्रक्चर्ड इन अ सिस्टमॅटिक वे. पुढचा शब्द आहे क्लटर. क्लटर म्हणजे टू फील समथिंग इन अन अनटॅडी और बॅडली ऑर्गनाइज्ड वे, म्हणजे अत्यंत मेस आहे, गोंधळ आहे, काहीच व्यवस्थित नाही आहे. यात ती वस्तू असू शकेल की यू फील समथिंग इन बॅग इन अ व्हेरी अनटॅडी वे. अगदी कपडे वस्तू सगळ्या कोंबलेल्या आहेत, काही व्यवस्थितपणा नाही, वेळेवर तुम्हाला ते सापडणार, विच इज नॉट ऑर्गनाइज्ड. ठीक आहे ना, गोंधळ. आणि बॉदर्ड म्हणजे यू आर कन्सर्न्ड अबाउट दॅट क्लटर इन ऑल. तर या रुब्रिकचा अर्थ काय होतो ते आपण लक्षात घेऊया इन व्ह्यू ऑफ दी लॅक इक्विनम. तर लॅक इक्विनम इज अ मेडिसिन प्रिपेअर्ड फ्रॉम द हॉर्सेस मिल्क अँड पीपल बिलॉंग टू दिस मेडिसिन आर व्हेरी 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 मच एफिशियंट इन देअर वर्क. अत्यंत व्यवस्थितपणे, कर्तव्य कुशलपणे आणि निपुणपणे आपलं काम करतात आणि स्वतःही करतात आणि दुसऱ्यांकडनं होणाऱ्या गोंधळालाही ते अगदी इंटॉलरंट असतात, म्हणजे त्यांना आवडतच नाही. किती स्लो काम करतोय समोरचा, किती इनफिशियंटली काम करतोय, ही गोष्ट त्यांना आवडतच नाही. दे डोंट टॉलरेट इट. याचाच अर्थ आहे की जे क्लटर आहे, जिथे गोंधळ आहे, तो त्यांना आवडत नाही. दे आर व्हेरी मच एफिशियंट अँड ऑर्गनाइज्ड इन देअर वर्क. आणि इट कॅन बी कन्सिडर्ड एज मेटाफोरिकली ऑल्सो. म्हणजे समजा आयुष्यात पण पूर्ण मेस झालेला आहे की काय बाबा, आयुष्याच्या गोष्टी सगळ्या लेट लेट सेटल होत. म्हणजे आता म्हणजे मी फार उशिराच लग्न झालं, है ना, म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट व्हायला पाहिजे तसं होत नाही. एक तर लग्न उशिरा झालं, आता त्याच्यानंतर मी फायनान्शियल किंवा म्हणजे प्रोफेशनल सेटलमेंट बघतो आहे, तिच्यातही मला लेट होत आहे, आणि आता कुठं सेटल व्हायला बघते आहे तर वेगळे काहीतरी प्रॉब्लेम येतात घरामध्ये, है की नाही. किंवा आपण लेडीजच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघूया की अरे यार, एकतर हे लग्न उशिरा झालं, त्यात पण इनलॉज असे मिळाले ना की जरा सुद्धा कोऑपरेटिव्ह नाही, आता आय एम नॉट एबल टू वर्क व्हेरी इफिशियंटली ॲट माय वर्क, है की नाही. आता कुठंतरी सेटल व्हायचा, मुलं बाळ होऊ देत, सेटल होऊ देत असा विचार करते आणि काय त्या नवऱ्याला व्यसनच लागली, म्हणजे सेटलमेंट नाहीच आहे. कुठे ना कुठे सतत रेसलेसनेस आहे, अशी जी फिलिंग आहे ती आपण या मेडिसिनमध्ये बघू शकतो. तर त्याच्यासाठी ही मेडिसिन आहे सिंगल लॅक इक्विनम. थँक्यू.